हरिओम, अंबज्ञ. मी माझं नाव श्रीकांत सुर्वे, मोटोरा असून मी बोलतो आहे, मोटोरा केंद्राचा प्रमुख बोलतो आहे. सर, माझा एक चुलत भाऊ आहे, तो देवगडला राहतो. त्या माझ्या चुलत भावाची एक छोटीशी मुलगी होती, काय म्हणजे काहीतरी 3-4 वर्षाची मुलगी होती. काय मुलगी होती तर ती अचानक दिसते आजारी पडली, तर तिला देवगडच्या हॉस्पिटलमध्ये तिला नेलं. देवगडच्या हॉस्पिटलला 2-4 दिवस तिची ट्रीटमेंट घेतली आणि देवगडच्या डॉक्टरने का सांगितलं ही केस माझ्या हातून होणार नाही, की तुम्ही बांबोळीला घेऊन जावा, गोवा बांबोळीला घेऊन जावा. काय मग ती केस त्यांच्यानी रातोरात 8:30 वाजता गाडी करून बांबोळी मेडिकलमध्ये ते घेऊन गेले होते. आणि भावाने मला फोन केला की माझ्या मुलीला इथं तुम्ही असं आणलेलं आहे, काय तर मी काय करू. तर त्याला सांगितलं तू तिथे जरा मी येतो. काय तर बांबोळी मेडिकलच्या हॉस्पिटल डॉक्टर मोठ्या डॉक्टरने सांगितलं की ही मुलगीची गॅरंटी नाही आहे, काय असे त्या डॉक्टरांनी सांगितलं होतं. तर आता मुलाला काय करू, मुलगी बोला बिलाची सब म्हणजे साप बोलायची बंद झाली होती, काय छोटी मुलगी होती. आणि मी त्याला सांगितलं तू घाबरू नको, काय म्हणलं मी येतो तिच्याकडे. तेव्हा मी जातेवेळी सकाळी बापूंची उदी घेऊन गेलो होतो. काय गेलो आणि मेडिकलमध्ये म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेलो आणि विचारलं कसं काय, तर मला रात्रीपासून बोलत नाही आहे मुलगी. आणि डॉक्टरने सांगितले का ही ह्या मुलीची गॅरंटी नाही, म्हणजे सगळ्या नाकातोंडातनं विंडातनं सगळ्या शरीराला पुरात नाही हे लावलेलं, ही मुलगी मुलाला गॅरंटी नाही मुलीची, असं गोवा मेडिकल डॉक्टरांनी सांगितलं होतं. तर मी सांगितलं तुम्ही घाबरू नको. काय आणि मी माझ्या खिशातली उदी काढली बापूंची आणि त्याला दिली. तर ही मुलं ही बापूंला त्याला सांगितलं काय ही बापूची उदी घे आणि तिच्या थोडा तोंडात भरव आणि तिच्याजवळ कपाळा लावून हिट थोडं लाव, असं सांगितलं. आणि आत मला जायला द्यायला तयार नव्हते. काय त्यानंतर मला मोठं टेन्शन होतं की माझी भावाची मुलगी मला बघायची आहे, छोटी मुलगी होती मला बघायची, आता मी करू काय. ते सगळे नर्सी बिरशी मला ते सिक्युरिटी मला कोण सोडायला तयार नाही, तर नाही ना मला ते एकटं माणसाने जायचं. तर तिने उदी घेतली आणि गेला आणि तिच्या तोंडात थोडी घातली, भरवली तिला तोंड आ करून तिने भरवलं आणि काहीतरी 15-20 मिनटं गेली तर मुलीने क्या करून आरडायला सुरुवात केली. काय आरडायला सुरुवात केली तरी तर मुलाला टीना रमेश सुर्वे कोण आहे, तर मुलाला मी आहे ते. मग माझा भाऊ गेला तिथे आणि तिला बोलवलं, म्हणजे तुझी मुलगी मला रडत आहे काय. आणि ज्या डॉक्टरनी त्याला सांगितलेलं होतं की मुलगीची गॅरंटी नाही, तर त्यांनाही असे त्यांना एक नवल वाटलं की मुलगी ही कशी का बोलली आणि रडली कशी काय. काय तर त्यांना तर मग त्यांच्या ट्रीटमेंट बी त्यांची घेतली, त्याला इंजेक्शन देऊन शेणी थोडं 8-15 दिवस तिथं ती ॲडमिट झाली बांबोळीला. आणि ती बापूंच्या उदीमुळे ती चांगली झाली. काय बापूने आमच्यासाठी खूप केलेलं आहे, खूप म्हणजे खूप. बापूंची उदीसुद्धा आम्ही म्हणतो, पण उदी किती कामी आहे ते आम्ही जाणून घेतलं आहे. काय बापूंची उदी घातल्यावर तो डॉक्टरला नशिबाला हात लावलं, हे बोलणी मुलाला कोमापेक्षाही जास्ती झालेलं आहे. काय आणि या मुलाला हे अचानक कसं झालं आहे, 15-20 मिनिटाचा फरक झाला होता. आणि ती माझी मुलगी बरी, माझ्या भावाची मुलगी बरी झाली. काय थोडीसं आमच्याकडे झाली तिकडे याला मोटर या केंद्रामध्ये, आणि मग ती याला देवगडला जायला गेली. हरिओम अंबज्ञ.